ना धाव ना राष्ट्रवादी ना काँग्रेस ना भाजपसेना आमची युती जनतेसोबत झालेली आहे, नेत्यांसोबत युती नाही. आपल्या किती सीटवर लढणार आहे सर? 39 ते 45 सीटवर महाराष्ट्रात आम्ही लढू. सगळ्याचे उमेदवार जाहीर झालेले? उद्या आम्ही जाहीर करतोय. आपण येडेताईची उमेदवारी सुद्धा शेतकरी आणि मजुराच्या प्रश्नावर घेतली होती. आज आपण पाहतोय का 70 वर्षाच्या कालावधी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता भाजपसेना यांचं राज्य आहे. मूळ मुद्द्यापासून आपण भावनिक मुद्द्याकडे हे सरकार जात आहे आणि मग आमचे जे काही मुद्दे आहे, शेतीमालाच्या भावाचे मुद्दे असेल, कापसाचा भाव जर आज आपण पाहिला 7,660 रुपयाची शिफारस केली आणि जाहीर केलं केंद्रानं 5,550 रुपये. एका क्विंटल मागं 2,000 नुकसान झालं आणि इथला कापूस शेतकरी उत्पादक शेतकरी 2,000 पर क्विंटल मागं एका एकरात 10 क्विंटल पिकला तरी आम्ही पाहतोय का त्याचं 20 ते 30 हजाराचं नुकसान एकरभर असणाऱ्या शेतकऱ्याचं. मुळात या सगळ्या मुद्द्यासोबत सामान्य माणूस सुद्धा त्या विधानसभेचा हकदार झाला पाहिजे. डॉक्टराचं पोरगं डॉक्टर होतं, इंजिनिअरचं पोरगं इंजिनियर होतं, आमदाराचं पोरगं आमदार व्हायला लागले. याला खऱ्या अर्थानं आम्हाला तोडायचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी लढणारा रुग्णसेवेसाठी झटणारा कार्यकर्ता आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून उभं करायचं आहे. मला निश्चित माहिती आहे का ही निवडणूक खऱ्या अर्थानं मुद्द्यावर पलटण्याचं आम्हाला यश भेटेल आणि जर आम्ही पाहतो का सगळ्या शेतकऱ्यांना मजुरांना फक्त शेतकरी मजूर म्हणून जरी मतदान मारलं तरी आमची विजय आमचे गुलाबरावजी पंधारे हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास मला. ठीक.